विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा उत्सव समितीतर्फे जीर्ण झालेला पुतळा पुनर्निर्माण व सुशोभीकरण करण्याबाबत कृषी उत्पन्न बाजार समिती यांना निवेदन देण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळ्यास 25 ते 30 वर्ष झालेली आहेत व तो पुतळा सिमेंट व शाडू मातीचा असल्याने परिपूर्ण जीर्ण झालेला आहे. तरी चेअरमन कृषी उत्पन्न बाजार समिती व सर्व संचालक मंडळांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा काढून नवीन ब्रांडचा पुतळा बसवावा व पुतळ्यासमोरील परिसरात सुशोभीकरण करावे अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी गणेश साळवे नगरसेवक, संदीप जयराम शिरसाट पिंटूभाऊ नगरसेवक, विनायक ओंकार वाघ दलित नेते, बापू सुपडू थोरात नगरसेवक, सुरेश तुळशीराम बोयटे नगरसेवक, विजय विक्रम बागले दलित नेते, रमेश तुकाराम वानखेडे दलित नेते, दीपक नाना नगराळे दलित नेते आदी उपस्थित होते. 17/11/2018 कृषी उत्पन्न बाजार समिती येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा निर्माणाचे तसेच सुशोभीकरणाच्या एक निवेदन शिरपूर तालुक्यातील सर्व आंबेडकरी जनतेने सर्वानुमते कृषी उत्पन्न बाजार समितीतील सभापती माननीय नरेंद्र सिंग जमादार यांना देण्यात आले. त्यात त्यांनी होकारार्थी उत्तर देऊन कामाला 1 ते 1.5 महिन्यात पूर्णत्वात नेण्याचे आश्वासन दिलेले आहे. जर त्यांनी या कामास पूर्ण केलास, नाकार दिला किंवा हलगर्जीपणा केला तर तमाम शिरपूर तालुक्यातील आंबेडकरी जनता या कामास पूर्णत्वात नेण्यास सक्षम आहे आणि सक्षम राहील एवढेच मी यावेळेस सांगू इच्छितो. 2013 कृषी उत्पन्न बाजार समितीमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमेची अवस्था या मार्केट आवारात अशी झालेली आहे की येता जाता लोक आम्हाला सगळे दलित नेत्यांना नेहमी सांगत असतात की बाबासाहेबांचे सुशोभीकरणाचा काय विषय आहे. आम्ही नेहमी बाबासाहेबांच्या प्रतिमेसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींना निवेदन दिले की हे सुशोभीकरण लवकरात लवकर करण्यात यावं. आज आम्ही त्यांना निवेदन दिलं, त्या निवेदनात म्हटलेलं आहे की तुम्ही बाबासाहेबांची प्रतिमेची सुशोभीकरण जर केलं नाही तर हे सुशोभीकरण आम्ही सगळे दलित समाज मिळून करू आणि हे बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तू आणि हा परिसर आमच्या आंबेडकरी समाजाच्या ताब्यात घेऊ हे त्यांना आम्ही इशारा दिलेला आहे. जय भीम. आज शिरपूर नगरपालिकेतील नगरसेवक गणेश साळवे, संदीप भाऊशिरसाट, दलित नेते विनायक वाघ आणि इतर दलित समाजाचे समाजसेवक यांनी मार्केट कमिटीमधून माझी भेट घेतली. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाबद्दल आमची तपशीलवार चर्चा झाली. सुशोभीकरणाबाबत यापूर्वीच आम्ही निर्णय घेतलेला आहे, लवकरात लवकर सुशोभीकरणाचं काम हाती घेण्यात येईल आणि बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याचा जो भाग आहे तो चांगल्या पद्धतीने सुशोभीकरण करून जेणेकरून त्याच्यामुळे बाजार समितीच्या आवारातसुद्धा एक चांगली शोभा येईल अशा पद्धतीने सुशोभीकरण करण्याचा बाजार समितीचा मानस आहे. याबाबत शक्यतो लवकरात लवकर निर्णय घेऊन कामाला सुरुवात करण्यात येईल अशा प्रकारचं मी आपल्याला आश्वासन देतो.